नमस्कार, मी पूजा। पूजा रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आजची आपली रेसिपी आहे इन्स्टंट तांदूळ आणि मुगाच्या डाळीचा डोसा। तर चला मग पटकन साहित्य बघून घेऊया। इथे मी एक ग्लास भर तांदूळ स्वच्छ धुवून 7 ते 8 तास भिजत ठेवलेले होते। त्याच्यानंतर अर्धा ग्लास मुगाची डाळ ही स्वच्छ धुवून 7 ते 8 तास भिजवलेली आहे। इथे मी 2 ते 3 चमचे पोहे घेतलेले आहेत, ते 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या 2 ते 3, लसणाच्या पाकळ्या 7 ते 8, जिरं आणि चवीपुरतं मीठ। तर चला मग झटपट कृतीला सुरुवात करून घेऊया। सर्वप्रथम आता आपल्याला डोशाचा बॅटर बनवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी भिजवलेले तांदूळ आणि भिजवलेले पोहे हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण जिरं टाकणार आहोत, कढीपत्ता, हिरवी मिरची आपल्या टेस्टनुसार आपल्याला टाकायची आहे आणि लसूण। आता आपण आपल्या आवडीनुसार आणि बॅटरच्या कन्सिस्टन्सीनुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि हे ग्राइंड करून घेऊया। टाकलेलं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये ओतून घेऊया। आणि भिजवलेली मुगाची डाळही आपण आता ग्राइंड करून घेऊया। त्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडं पाणी ऍड करून वाटून घेऊया। हे मस्त ग्राइंड झालेली आहे, त्या मिश्रणामध्ये आपण हे मिश्रण एकत्र करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। बॅटर मस्त मिक्स करून घेऊया। चला तर मग तयार केलेल्या मिश्रणापासून आपण डोसे बनवून घेऊया। इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, मस्त गरम झालेला आहे। आता आपण थोडं तेल टाकून आपला पॅन ग्रीसिंग करून घेऊया। बॅटर मस्त स्टर करून आपण तव्यावर टाकून घेऊया। गॅस मी मीडियम ठेवलेला आहे, मीडियम गॅसवरती आपल्याला डोसे बनवायचे आहेत। मस्त जाळी आलेली आहे। आपण ह्या डोशाला फर्मेंटेशन केलेलं नाही, तर हा इन्स्टंट डोसा आपण बनवत आहोत। डोसाला आपण थोडं तेल टाकूया। आता थोडं मध्यभागी घालूया, साईड बदली करून घेऊया। कलर आलेला डोसाला। तर मग झटपट होणारे तांदूळ आणि मुगाच्या डाळीपासून बनलेले डोसे आपले तयार झालेले आहे। आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट मध्ये कळवा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका। तोपर्यंत हेल्दी खा आणि हॅपी राहा।